हेलो एवरीवन, वेलकम बैक टू मुग्धा वैशंपायन ऑफिशियल. वी आर बैक विथ अवर व्लॉग्स आणि खूप छान वाटतंय. खूप दिवसांनी आम्ही तुमच्यासाठी व्लॉग घेऊन आलो आहे. सो आज आम्ही जातोय अलिबागपासून 17 किलोमीटरवर रेवदंडा. तुमच्यापैकी भरपूर जणांना, ज्यांनी खूप छान टुरिझम केलं आहे, जे खूप छान फिरलेत, त्यांना हे नक्कीच माहिती असेल. रेवदंड्याचा किल्ला आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. लेट्स गो. आमच्या अलिबागच्या घरापासून रेवदंडा किल्ला बरोबर 17 किलोमीटर आहे. साधारण पाऊण तासाचा ड्राईव्ह आहे. पण आम्ही एकदम सकाळी निघाल्यामुळे कंपॅरेटिव्हली ट्रॅफिक आम्हाला खूप कमी लागणार आहे. अलिबाग रोहा रोडवरून जात असताना अलिबागपासून साधारण 3 किलोमीटरवर कुरुळ हे गाव लागतं. त्यानंतर बेलकडे फाटा येतो. या फाट्यावर उजवीकडे वळलं की पुढे नागाव गाव लागतं आणि त्याच्यानंतर तोच रोड पुढे रेवदंड्याला मिळतो. येस, आम्ही रेवदंडा गावात आलोय आणि आता तटबंदीतून आत किल्ल्यामध्ये शिरतोय. ही पोर्तुगीजांनी त्या काळी फॅक्टरीसाठी बांधलेली इमारत आहे आणि ती अजूनही प्रचंड भक्कम आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा किल्ला एकतर प्रचंड जुना, प्रचंड प्राचीन आहे. कुंडलिका नदी अरबी समुद्राला जिथे जाऊन मिळते त्या कुंडलिका नदीच्या खाडीच्या तोंडावर हा किल्ला बांधला गेला आहे. करेक्ट. आणि 1516 साली ही जी आमच्या मागे जी बिल्डिंग आहे ती पोर्तुगीजांनी फॅक्टरीसाठी बांधली. सेकंड, 1521 मध्ये तटबंदी बांधली गेली. का तर त्या फॅक्टरीचं प्रोटेक्शन व्हावं आणि किल्ल्यातल्या सगळ्या रहिवाशांचं आणि लोकांचं प्रोटेक्शन व्हावं. आणि ह्याची अजून एक खासियत म्हणजे रेवदंडा किल्ल्याच्या आतमध्येच रेवदंडा अख्खं गाव वसलंय. अजून सुद्धा आहे राजा, म्हणजे आता ती अवशेष आहेत. ऍक्च्युली अवशेष शिल्लक आहे. आणि हा किल्ला कोणी बांधलाय? पोर्तुगीज कॅप्टन जोश सोज. ओके. सोज यांनी हा किल्ला 1528 साली त्याचं बांधकाम पूर्ण झालं. नॉर्मल व्हिडिओ केला मी. हे पण रूप बघतील आता लोक माझा आवरा. हा तर हे काय होतं असं नाही म्हणलं पाहिजे, पण तरी आता मी म्हणतेय. इथे ना एके ठिकाणी तोफा ठेवलेला आहे. तर मला ताई म्हणाली की त्या तोफांचा शॉट पण आपण घेऊया. तर मला असं कुठला तरी कुठेतरी मी ऐकलेला शॉट आठवला. तोफा 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 तोफा. आणि आपण असे इतके इतके वाईट प्रकारे रिॲक्ट का होतोय जागवर? ते काय चाललंय इथे? 3 कपल्सच्या प्री वेडिंग, नाही काय म्हणतात त्याला, 3 कपल्सची प्री वेडिंग फोटोशूट सुरू आहे आणि मजा नाही येते मला अजिबात. अरे यार काय यार शा. सकाळ सकाळ हे बघायला आलो होतो आपण. फॅक्टरीच्या आणि किल्ल्याच्या प्रोटेक्शनसाठी या तोफा तटबंदीवर ठेवलेल्या असायच्या. पण सततचा वारा, पाऊस, त्यात समुद्रकिनारा यामुळे तटबंदीची झीज होते आणि त्याचमुळे या तोफा किल्ल्यात आणून ठेवण्यात आल्या. तर 22 जुलै 1683 मध्ये मराठ्यांनी ह्या किल्ल्यावर हल्ला केला होता. संपूर्ण बाजूने वेढा घातला होता. पण पोर्तुगीजांनी तो उधळून लावला, म्हणजे मराठ्यांना तेव्हा ते अचीव करू शकले नाही. करेक्ट. आणि 1740 साली म्हणून
परत एकदा हल्ला केला मराठी आणि पेशव्यांनी मिळून, आणि तेव्हा त्यांचा तह झाला. त्या तहामध्ये पोर्तुगीजांना ऑप्शन दिले होते की किल्ला द्या नाहीतर साष्टी गाव द्या. साष्टी गाव द्यायच्याऐवजी रेवदंडा किल्ला आणि कुर्लई किल्ला असे दोन किल्ले मराठा आणि पेशव्यांना पोर्तुगीजांनी दिले. येस, 1740 साली हा किल्ला मराठ्यांकडे होता, पण 1806 या किल्ल्याचा ताबा परत एकदा इंग्रजांनी घेतला. करेक्ट. आणि 1817 सरखेल कान्होजी आंग्र्यांनी परत ह्याच्यावर हल्ला करून तो जिंकला, पण तो वर्षभरच राहिला कारण त्याच्यानंतर परत तो इंग्रजांनी 1818 आपल्या ताब्यात घेतला, आणि तेव्हापासून तो पूर्ण स्वातंत्र्य मिळेपर्यंत इंग्रजांकडेच होता. काय किती छान आहे, लोखंडी आलंय, किती सुबोध आहे, छान असं घसकन कोणाला लागू शकतो, कस कस लागू घसकन कोणाला तरी लागू शकतो. कुठे चाललोय आता आपण? आता आपण हा रेवदंडा किल्ला आहे जो दिसतो तो, आणि ही तटबंदी आहे, म्हणजे थोडक्यात तटबंदी आहे ती, बाहेर न बघूया आता आपण. हा रेवदंडा बीच आहे, म्हणजे हा रेवदंडाचा समुद्र आहे. ही किल्ल्याची बाहेरच्या बाजूने म्हणजेच समुद्राच्या बाजूने दिसणारी तटबंदी आहे. आम्ही सांगितलं की कोरलई किल्ला तहामध्ये जिंकला गेला, तर हे जे मागे दिसत आहे हे सगळं हा पूर्ण कोरलई किल्ल्याचा एरिया आहे, आणि तो पण फार सुंदर किल्ला आहे, फारच सुंदर. तो फार सुप्रीम किल्ला आहे, आणि त्या किल्ल्याचा व्लॉग आम्ही दोघींनी करू की नको ते कमेंट सेक्शनमध्ये प्लीज सांगा. नक्की सांगा, आम्ही नक्की करू तो सुद्धा व्लॉग. येस येस येस. आतापर्यंत तू माझे चाळे घेतलेस ना, आता मी घेतलेत. अशा प्रकारे आमचा रेवदंडा किल्ल्याचा व्लॉग पूर्ण झालाय, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि कोरलई किल्ल्याचा व्लॉग पण तुम्हाला हवा असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा, आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.